लंपी आजारासंबंधी सोलापूर जिल्हा परिषद कोणतीही हयगय करणार नाही. सर्व बीडीओ अलर्ट रहा अशा सूचना सीईओ आणि अतिरिक्त सीईओ यांनी दिल्या आहेत. जनावरांमध्ये आलेला लंपी हा चर्मरोग धोकादायक नसला तरी राज्य सरकारने सावधगिरी बाळगली आहे. सोलापूर जिल्ह्यात शेंगुणी, मांडवे आणि नंदूर या तीन गावांमध्ये लंपी बाधित जनावरे आढळून आली आहेत. जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेचे प्रशासन सुद्धा अलर्ट झालं आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. लंपी हा विषय जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीरपणे घेतला आहे. स्वामी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी उपस्थित सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सूचना केल्या आहेत. यावेळी धोत्रे म्हणाले, जिल्ह्यात तीन गावांमध्ये लंपीचा शिरकाव झाला असला तरी हा रोग धोकादायक नाही. ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला जनावरांपासून 5 किलोमीटर अंतरावर सर्व जनावरांना लसीकरण करण्यात आलं आहे. ग्रामसेवकांनी प्रत्येक गावोगावी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन जनावरांचे गोठे स्वच्छ करण्यास सांगावं, गोशाळा स्वच्छ ठेवाव्यात, लक्षणे दिसतात जनावरांचं विलगीकरण करावं अशा माहिती यावेळी देण्यात आली आणि द्यावी, आणि गटविकास अधिकाऱ्यांनो अलर्ट रहा अशा सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने देण्यात आली आहे.